Good morning student. Maga aapla sahava chapter indices se suru hai. Tar tyachyamadhye apan jo kay aata pudcha topic baghnar ahot to mhanje finding the square root of a given number. Aata yachyamadhye aaplyala kay karayche ki je kay square root ahet ekadi sankhya dilele asel tya sankhyeche aaplyala je apan factors padaychi paddhat baghitleli hoti vertical horizontal त्यास पद्धतीची इथं पण ती मेथड आपल्याला यूज करायची आहे आणि त्याच्यानंतर त्या संख्येचा आपल्याला काय शोधायचा आहे स्क्वेअर रूट हा शोधायचा आहे तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 30 स्टार्ट करू बघा आता क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे फाइंड द स्क्वेअर रूट बघा आता पहिला एग्जांपल आहे पहिल्या एग्जांपल मध्ये तुम्हाला 625 हे एग्जांपल दिलेले तर आपल्याला इथे जी के फॅक्टर्स पाळायची मेथड आहे तीच इथे यूज करायची आहे बघा आता 625 तर 625 हा नेमका कोणाच्या पाढ्यामध्ये येतो 125 गुणिले जर 5 केले तर काय होईल 625 आणि म्हणून इथे बघा 125 गुणिले इकडे 5 परत आपण 125 हा कोणाच्या पाढ्यामध्ये येतो आणि कितव्या नंबरला येतो ते आपल्याला बघायचं आहे बघा आता 25 5 6 25 6 आणि म्हणून एक प्रकार ते येईल त्याच्यानंतर बघा 5 5 6 25 ओके ठीक आहे मग त्याच्यानंतर 5 6 1 5 अशा पद्धतीने आपण फॅक्टर्स पाडायची ही मेथड चॅप्टर मध्ये बघितलेले आधीच्या चॅप्टर मध्ये मग आता पुढची स्टेप काय असणार आहे पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला जे काही बघायचं आहे बघा आता 625 इज इक्वल टू आता बघा इथे किती वेज 5 आलेला आहे 1 2 3 4 4 वेज 5 आले आपण तो लिहून घेऊ 5 5 5 ओके मग आता त्यानंतर आपल्याला स्क्वेअर रूट हा फाइंड आउट करायचा आहे म्हणजे काय की 625 चा स्क्वेअर रूट हा नेमका काय असणार आहे तर बघा आता ही संख्या म्हणून देयरफोर ही स्क्वेअर रूट मध्ये आपण टाकली स्क्वेअर रूट मध्ये टाकल्यानंतर म्हणजे मग हा कोणाचा स्क्वेअर रूट असणार आहे मग ज्या वेळेस आपण या दोन संख्या घेतल्या 5 5 25 म्हणजे काय की हा 25 चा स्क्वेअर रूट हा काय असणार आहे 625 अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही आंसर आहे ते मिळालेलं आहे त्याच पद्धतीने तर बघा सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सेम अगदी तीच मेथड बघा आता संख्या ही मोठी आहे 1225 मग आता आपल्याला याच्यासाठी ह्या संख्येला नेमकी ही संख्येला गुणाकार हा करून ती संख्या यायला हवी आणि म्हणून त्याच्यासाठी 245 ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय बाय 5 करू म्हणजेच काय तर त्यावेळेस ही संख्या येणार आहे 1225 त्याच पद्धतीने आता 245 कोणाचे येते तर मग 49 मल्टिप्लाय बाय 5 ज्या वेळेस आपण करू तर त्यावेळेस आपल्याला संख्या मिळणार आहे 245 त्याच्यानंतर बघा आता पुढची संख्या असणार आहे ती संख्या तर इथे 7 7 49 आणि नंतर 7 1 7 अशा पद्धतीने आपण फॅक्टर्स पाडून घेतले फॅक्टर्स पाडल्यानंतर पुढची स्टेप असते की बघा आता 1225 इज इक्वल टू बघा आता इथे ही जी काही आहे या संख्या त्या आपण मानून घेत असतो 5 मल्टिप्लाय बाय 5 7 मल्टिप्लाय बाय 7 याच्यातल्या दोन संख्या ह्या घ्यायच्या असतात बघा आता मग दोन संख्या म्हणजेच कुठल्या 5 आणि 7 डिफरंट घ्यायच्या आणि मग त्याच्यानंतर याचं स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं मग आता 5 मल्टिप्लाय बाय 7 काय असतो 35 7 5 35 आणि म्हणून 35 हा त्याचा काय असणार आहे एक प्रकारे 1225 स्क्वेअर रूट हे असणार आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने हे जे काही एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व्ह करत जातो सेम अगदी मेथड ही सेम असणार आहे बघा आता पुढचं असणार आहे 289
आता 289 हा जो काही आहे इज नॉट डिविजिबल म्हणजे काय की डिविजिबल म्हणजे काय की एक प्रकारे त्याला कुठल्या संख्येने भाग हा जाऊ शकत नाही तर 3, 7, 11, 13 आणि म्हणून त्याच्यासाठी बघा आता 289 हा 17 पाढ्यामध्ये येतो ओके आणि म्हणून बघा आता पुढचं एक्झाम्पल तिसरं 289 हा जो काही आहे हा जर विचार केला याचे फॅक्टर्स पाडले 289 बघा आता 17 × 17 आपण करतो त्यावेळेस एक प्रकारे काय येतं 289 येतात आणि म्हणून 17 × 17 एक प्रकारे केल्यानंतर आपल्याला हे मिळणार आहे आणि डायरेक्टली 17 × 17 अगदी छोटं असं फास्ट परंतु आपल्याला ते माहीत हवं त्याच्यासाठी पाढे पाठ करणं हे फार गरजेचं आहे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेली आहे बघा आता त्यानंतर 289 = 17 × 17 म्हणजेच काय एक प्रकारे याचा जो काही बघा 17 × 17 = 289 होता म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट काय आला 17 अशा पद्धतीने त्याच्यानंतर बघा आता चौथ्या एक्झाम्पल मध्ये 4096 हे आहे आपलं तर याच्यामध्ये बघा आता ही जी काही संख्या आहे आता बरीच मोठी संख्या आहे किंवा तुम्ही वर्टिकल घ्या फॅक्टर्स पाडायला तुम्ही कुठली मेथड यूज करू शकता होरिझोंटली घेऊ शकता व्हर्टिकली घेऊ शकता आणि म्हणून 2448 त्यानंतर इकडे ज्यावेळेस त्याला 2 ने मल्टिप्लाय करू तेव्हा ही संख्या येईल त्यानंतर 1024 याला पण 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ही संख्या येईल त्याच्यानंतर 512 ही संख्या 2 ने मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला येईल त्यानंतर 256 याला पण 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे 512 म्हणजे 512 त्यानंतर 128 × ज्यावेळेस आपण 2 करू त्यावेळेस 256 येईल आणि त्यानंतर 64 × 64 × 2 करू त्यावेळेस तुम्हाला 128 मिळतील त्यानंतर बघा आता 32 × 64 होतात म्हणून मग इकडे 64 घेतला मग नंतर 16 × 2 केल्यानंतर तुम्हाला बघा 16 × 32 येतील त्याच्यानंतर मग काय येईल 8 × 8 × 2 केल्यानंतर 8 × 16 येतात बाकीचे फॅक्टर्स इकडे लिहिते मग इकडे 8 झालं आपलं नंतर 4 खाली लिहावं लागेल म्हणजे तो असं येईल 4 × 2 केल्यानंतर काय येणार आहे 8 येणार आहे त्यानंतर पुढचं असणार आहे 2 × सिंपल आहे 2 × 4 त्याच्यानंतर 1 म्हणजे 2 × 2 अशा पद्धतीने तुम्हाला हे फॅक्टर्स पाडावे लागतील त्यानंतर बघा आता याचं 2 × म्हणजे ह्या जेवढ्या संख्या आहेत त्या आपण आतापर्यंत काय केलेल्या लिहत गेलो आहे म्हणजे 2 × 2 × किती वेळेस आलेला आहे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे किती वेळेस 12 वेळेस आलेला आहे तो बघा आता तो लिहून घ्यायचा 2 2 जोडीने 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 बरोबर आहे 12 वेळेस आपण लिहून घेतलं मग त्यानंतर याचा आपण स्क्वेअर रूट हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे 4096 तर इथे एक प्रकारे आपल्याला 64
हाँ काय येणार आहे 64. बाकीच्या संख्या आपल्याला घ्यायच्या आणि म्हणजे साधर्म बघायचे की त्याच्याशी रिलेटेड ही कुठली एक प्रकार स्क्वेअर रूट हा येऊ शकतोय आणि मग त्यानंतर आपल्याला ते फाइंड आउट हे करायचं. त्याच्यानंतर जे काही पुढचं एक जे काही एक्झाम्पल असणार आहे ते तुम्हाला पाचवा एक्झाम्पल मी होमवर्कला देणार आहे. आहे ते. तर अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट जो काही हा संपलेला आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन जे काही चॅप्टर असणार प्रॅक्टिस सेट 30 हा आपला संपलेला आहे. व पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर हे स्टार्ट करणार आहोत. तर सगळ्यांनी जे जे होमवर्क मी देते ते सॉल्व करायचं आणि एकदा जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजले नाही एकदा तुम्ही व्हिडिओ बघितला पण तसं नाही तर परत एकदा तो व्हिडिओ व्यवस्थित बघायचा अंडरस्टँड करायचा समजून घ्यायचा. आपल्याकडे टेक्स्टबुक असतं टेक्स्टबुक बघायचं आणि तो व्हिडिओ नीट केअरफुली म्हणजे बघायचा अगदी काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला ते जे काही एक्झाम्पल आहेत ते लक्षात येतील. ठीक आहे. नमस्कार.